असं आहे की माझ्यामध्ये फार पेशन्स आहे आणि मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मी काही त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टिप्पणी करणार नाही. केवळ एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ते जे सातत्याने मनीष भंगाळ्याचं प्रकरण सांगतात, मनीष भंगाळ्याच्या प्रकरणामध्ये खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही, उलट भंगाळ्यांनी त्यांच्यावर आरोप लावल्यानंतर मी स्वतः एडीजी एटीएसची कमिटी तयार करून 12 तासात त्यांना रिपोर्ट द्यायला लावला. 12 तासामध्ये खडसे साहेबांना त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली 12 तासात, आणि भंगाळ्याला उचलून जेलमध्ये टाकलं. कित्येक दिवस भंगाळे जेलमध्ये होता, त्यामुळे त्या प्रकरणामध्ये कुठेही त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाही. अर्थात त्या क्लीन चिटलाही ते लॉन्ड्रीतली क्लीन चिट का काय ड्राय क्लिनरची क्लीन चिट म्हणत असतील मला माहिती नाही, त्यांना जो राजीनामा द्यावा लागला तो एमआयडीसीच्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबांनी एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वतः त्याची बैठक घेतली आणि त्याचं कंपेन्सेशन घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आला, आणि त्या आरोपामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी मी स्वतः त्याच्यावर जजची कमिटी तयार केली, त्यांनी स्वतः मागणी केली होती. हायकोर्ट जजची कमिटी तयार झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा आमच्याकडे आला, परंतु त्याच्या आधी काही लोक हायकोर्टमध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने नाथाभाऊंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करा असा निर्णय दिला. त्यामुळे तो काही गुन्हा मी दाखल केला किंवा आकाशापोटी दाखल झाला असं नाही आहे, माननीय उच्च न्यायालयाने हा गुन्हा दाखल करायला लावला. त्याही संदर्भात त्यांनी मला विनंती केली की तात्काळ या संदर्भातला रिपोर्ट गेला पाहिजे. 2 महिन्यामध्ये त्या संदर्भातला रिपोर्ट आम्ही बनवून तो देखील कोर्टात दाखल केला, पण कोर्टाने तो ऍक्सेप्ट केला नाही. कारण त्याच्यामध्ये इंटरव्ह्युनर गेले, इंटरव्ह्युनरने सांगितलं की चौकशी झाली असली तरी ज्या कंपन्यातनं पैसे आले आहेत ती कंपनी योग्य नाही आहे वगैरे असे अनेक मुद्दे मांडले, त्यामुळे तो रिपोर्ट पेंडिंग आहे आणि त्यामुळे तो रिपोर्ट काही मान्य झालेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण याच्यामध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे. आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्या काही तक्रारी असतील आम्ही घरातल्या घरात निश्चित त्यांच्यासोबत बसू, त्यांच्याशी चर्चा करू, त्या तक्रारी दूर करू. याचं कारण आहे की पक्षश्रेष्ठींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, बंगाळ प्रकरणात काय झालं माहिती आहे, एमआयडीसीच्या प्रकरणात काय झालं माहिती आहे, जो रिपोर्ट एमआयडीसीचा आलेला आहे. आता असं आहे की तो प्रिव्हिलेज आहे म्हणून मी त्या रिपोर्टच्या संदर्भात काही सांगणार नाही, पण त्याच्या आधीच ऑलरेडी हायकोर्टाने त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांगितलं असल्यामुळे त्या रिपोर्टला विधानसभेत आणता आलं नाही. अर्थात तो आणला तर त्यात काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईलच. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.